त्याच्यामधून शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्यामधून वीज बिलाची वसुली होते. मुळामध्ये हे चुकीचं आहे. शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला दिलाय, त्या ऊसाचे पैसे हे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. परंतु अनेक साखर कारखानदार विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातले परस्पर शेतकऱ्यांची वीज बिल वसुली ही ऊसाच्या बिलातनं करताय, हे अत्यंत चुकीचं आहे. अशा कुठल्याही पद्धतीचा कायदा नाही. उद्या तुम्ही परस्पर आमच्या घरंसुद्धा नावावर करून घ्याल, आमची संपत्ती नावावर करण्याचा कायदा आणाल, याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सक्त विरोध आहे. ऊस बिलातून जर परस्पर वीज बिल वसुली झाली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना खपून घेणार नाही आणि साखर कारखान्यासमोर आंदोलन करू. आणि मी ऊर्जा मंत्र्याला सांगू इच्छितो पुन्हा एकदा की अशा पद्धतीनं ही हुकुमशाही आणि दादागिरी आम्ही चालू देणार नाही. वीज बिल वसुली ही वेगळा विषय आहे आणि वीज बिल वसुली हा वेगळा विषय आणि ऊस बिलाचे हक्काचे पैसे हा आमचा वेगळा विषय आहे. त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या यंत्रणा काम करतात, वेगळे वेगळे डिपार्टमेंट काम करतात. अशा पद्धतीनं परस्पर वसुली जर का केली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागणार आहे.